विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगणार आहे की एक गोष्ट स्पष्ट करतोय की हा व्हिडिओ जे सिन्सिअरली अभ्यास करतात ना अशा मुलांसाठी नाही आहे। हां, बरीचशी मुलं आहेत की जे प्रॉपर अभ्यास करतायत, रेग्युलर मॉक टेस्ट देत आहेत, त्यांचा छान अभ्यास सुरू आहे, या सगळ्यांना ऑल द बेस्ट। तुमच्यासाठी हा व्हिडिओच नाही आहे। या व्हिडिओमध्ये थोडंसं बाकीचं मी डिस्कशन करणार आहे। आता व्हिडिओमध्ये थंबनेल तुम्ही बघितलं, टायटल काय की तुमचं टार्गेट आहे ड्रीम कॉलेज, COAP, VJTI, वालचंद, सरदार पटेल, SPI, म्हणजे बेस्ट कॉलेज हे तुमचं ड्रीम आहे। पण तुमचे एफर्ट्स होत आहेत का? मी सुरुवातीला सांगितलं जे एफर्ट्स घेत आहेत ना त्यांच्यासाठी मला काही बोलायचं नाही आहे। पण मी जे ऑब्झर्व केलं आहे, गेले 3 आठवडे मी जे ऑब्झर्व करतोय ना, मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे। मी तुम्हाला सांगू का, गेल्या वर्षीचा माझा अनुभव शेअर करायचा आहे। माझा एक स्टुडंट होता अथर्व साळुंखे, साताऱ्याजवळ त्याचं गाव आहे लक्षात घ्या। आणि गेले शेवटचे 1.5-2 महिने जेव्हा CET ला उरले होते ना, अभ्यास पूर्ण सोडून दिला होता। तयारी कुठली? MPSC ची। CET ची एक्झाम अजून व्हायची आहे, याची तयारी कुठली? MPSC ची। आणि मला एक सांगायचं आहे तुम्हाला, बऱ्याच मुलांना गैरसमज होतो की बसून तासभर पेपर वाचणे, न्यूज पेपर वाचणे, मॅगझिन वाचणे म्हणजे MPSC चा अभ्यास नाही आहे। ही रियालिटी जरा समजून घ्या। वेगवेगळे मॅगझिन वाचायचे, हां मी आता काय करतोय, MPSC स्टडी करतोय, CET एक्झाम राहिली बाजूला। मी गेल्या वर्षी पण असाच एक व्हिडिओ तयार केला होता आणि मी त्याचाच उल्लेख केला होता। आणि लकीली तो व्हिडिओ त्याच्या वडिलांनी त्यांनी मिळून बघितला होता। जेव्हा शॉकिंगली त्याचंच नाव आलं ना, तेव्हा वडिलांना रियालिटी कळाली की आपला मुलगा काहीच करत नाही आहे, पालकांची शुद्ध फसवणूक चालली होती। मी तुम्हाला अजून एक जस्ट एक्झाम्पल देतो, स्टुडंटचं नाव घेत नाही मी, ओके। एक स्टुडंट माझ्या 11th ला आहे, त्याचे पालक स्पष्टपणे काय म्हणले की हा माझा छोटा मुलगा आहे ना, तो अभ्यासात एकदम एक मीडियम रेंजचा आहे आणि म्हणून मी तुमच्यासारखा छोटा क्लास त्याला लावला आहे। मी म्हटलं मोठा कुठला आहे, त्यांनी एक मोठ्या अकॅडमीचं नाव घेतलं, माझा मोठा मुलगा ना टॉपर आहे, ओके, त्याला काय तो एक्स्ट्रॉर्डनरी आहे, त्यांचा ग्रुप क्रिएट करतात, ते ग्रुप स्टडी करतात। आणि त्यांनी मोबाईलवर मला दाखवलं, बघा त्याच्या 8 आठवड्याला रिझल्ट्स येत आहेत। म्हटलं छान, एकदा भेटायचं आहे मला का तुमचा मोठा मुलगा एवढा ब्रिलियंट असेल तर मला पण त्याच्या मार्गदर्शनाचा उपयोग होईल। म्हटलं शेवटी आमचा क्लास छोटाच आहे। विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला सांगतो, गेल्या आठवड्यात तो मुलगा मला भेटला, ओके, नीटची तयारी करतोय, एका मोठ्या अकॅडमीत तो आहे। मी त्याला फक्त विचारलं, एक सिंपल फॉर्म्युला विचारला, मोमेंट ऑफ एनर्शिया, रोटेशनल डायनॅमिक्स पहिला टॉपिक आहे, त्याचं उत्तर आलं हा टॉपिक माझा अजून झालाच नाही, ओके। मी नेक्स्ट क्वेश्चन ऑसिलेशनमधला विचारला तर त्याचं नेक्स्ट आन्सर होतं SHM माझं वीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन मी त्याला छोटीशी रिॲक्शन विचारली, तो म्हणला ऑर्गॅनिक मी अजून केलंच नाही। वडिलांना तो धक्का होता, वडिलांना परत मी तुम्हाला सांगतो, मी पालकांपासून बऱ्याचशा गोष्टी तुम्ही लपवून ठेवल्यात। मोठ्या मोठ्या क्लासमध्ये तुम्ही आहात, तुमचं ऑर्गॅनिक नाही, फिजिकल नाही, इनऑर्गॅनिक नाही, काही नाही, फिजिक्स नाही आहे, आणि पालक मोठी स्वप्न बघतायत। हां, याची जाणीव मला झाले म्हणून हा थोडासा मी व्हिडिओ बनवतोय, लक्षात घ्या। इव्हन माझ्या इथं सुद्धा, ओके, ऑफलाईनला दिवसभर मुलं येतात, बसतात, फार थोडी। बाकीच्याने घरी सांगून ठेवलं आहे, काय नाही सेल्फ स्टडीज करायची असते, मग मी घरीच करतो ना, ही कारणं आहेत, फक्त कारणं। मी तुम्हाला सांगू का, म्हणून ना ही यशस्वी मुलं फार थोडी आहेत जी सिन्सिअरली करता येते। मी तुम्हाला सांगू का, मी बऱ्याच मुलांच्या घरी सांगून ठेवलं आहे की मुलांच्या रिझल्टची गॅरंटी म्हणून सांगितले, बऱ्याच मुलांना, बऱ्याच पालकांना सांगितले मी, का दिवसभर ती करतायत, प्रामाणिकपणे अभ्यास करतायत। या व्हिडिओत मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची बाळांनो, तुमचे ऑफलाईन क्लासेस आहे, तुम्ही क्रॅश कोर्स जॉईन केलेले आहे, तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पालकांनी सगळ्या अकॅडमीजमध्ये ठेवलं आहे, सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्यात, लाखो रुपये फी भरलेली आहे, अशा वेळेस निदान हे शेवटचे 2-3 महिने तरी अभ्यास केले पाहिजेत। बऱ्यात बरीचशी मुलं रिपीटर आहेत। मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे पण कोल्हापूरचा एक रिपीटर मुलगा होता, 2 मुलं होते, नाही जमले सेल्फ स्टडी, निघून गेले। हां, आणि घरी एक फेवरेट डायलॉग, नाही सर काही शिकवत नाहीत, मग ऑनलाईनच व्हिडिओ बघायचं मी घरून करतो की, बरं घरी करतायत का? नाहीत करत। माझं म्हणणं एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुम्ही गॅप घेतलाय, रिपीट करताय, किंवा तुम्हाला तुमचं ड्रीम अचीव करायचं आहे, बाळांनो एकच शब्द आहे, हार्ड वर्क, कष्ट घेतल्याशिवाय पर्याय नाही आहे। आता मी तुम्हाला सांगू का, काहीच अवघड नाही आहे, ऑर्गॅनिक पण अवघड नाही आहे, फिजिक्ससुद्धा अवघड नाही आहे। अगदी नीटची प्रिपरेशन करताय ना तुम्ही, जेव्हापासून नीटची एक्झाम स्टार्ट झाली ना तेव्हापासून बघा, लॉजिक गेट्सवरती एक प्रश्न असतोच,
पुन्हा डी ब्रॉग्लीज किंवा त्याला डी ब्रॉइज वेव्हलेंथ त्याच्यावरती एक क्वेश्चन असतोच. हे नीटला आहे. जेईचे पेपर काढून बघा, अगदी ट्रूथ टेबलवरचे प्रश्न असतात. एक्झाम कुठलीच अवघड नाही आहे रे. फक्त तुम्ही सांगू का, एक डायलॉग तुमचे असतात, मी अजून काही केलंच नाही, झिरोपासून स्टार्ट होईल का सर, मी आत्तापासून केलं, 99 मिळतील का. अरे किती प्रश्न, किती प्रश्न, पण एफर्ट्स कुठे आहेत. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतोय बाळांनो, आता मी तुम्हाला सांगू का, माझ्यावर सध्या जो लोड आहे प्रचंड, ओके, तो सगळं दूर ठेवून तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करतोय. मी सुरुवात केलेली आहे, लक्षात घ्या. यशशी बोलून मला ना टेस्ट सिरीज सुरू करायची आहे तुमच्यासाठी. पण इथं ना प्रामाणिक प्रयत्न तुमचे दिसले पाहिजेत. सिरियसली तुमचे खूप प्रामाणिक प्रयत्न हवे आहेत. यश मिळणार आहे, नक्की मिळेल. मी सांगतो, सिन्सिअरली अभ्यास करणारी मुलं पण आहेत रे, खूप आहेत. मी तुम्हाला सांगू का, माझ्याकडे एक स्टुडंट आहे, सकाळी 7:30-7 स्टुडंट तो इथं असतो, ओके, की संध्याकाळी फार उशिरापर्यंत. आता मुलगी आहे त्याच्यामुळे 6-7 असतेच, मगच ती घरी जाते. काही मुलं अशी आहेत ती रात्री 10 थांबत आहेत, मन लावून अभ्यास करतायत. पण मी तुम्हाला सांगू का, मी एक ऑब्झर्व केलं, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुमच्या ह्या पिढीला ना सगळं ऐकतं मिळालं. हां, म्हणतात ना, म्हणूया आपण, काय तुम्हाला कुठं काय त्रास नाहीच आहे, लक्षात घ्या. इझिली सगळं, महागडे मोबाईल्स असू दे, कपडे असू दे, गाड्या असू दे, सगळं मिळालंय रे. तुमच्याकडून एफर्ट्सच होईना झाले आहेत. म्हणजे थोडंसं माझा राग तुम्हाला दिसतोय, पण माझी अपेक्षा निदान या क्षणापासून तरी पेटून उठा, करा. स्वतःसाठी जेव्हा करायला सुरुवात कराल ना अभ्यास, तेव्हा यश मिळणार आहे. मी बघतो ना वैतागलेली मुलं, की पालक आणून सोडतात ना, असं वाटतं की धरून आणून सोडलाय कायला अभ्यासाला. इथं मनापासून नाही, सारखं घड्याळाकडे बघायचं, किती वाजले आणि किती वाजले, अशा गोष्टी नको आहेत, नको आहेत. काय करायला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, मन शांत ठेवून अभ्यास केला पाहिजे. बरं, आणखीन एक, यूट्यूबवर हजारो व्हिडिओ आहेत. मी बऱ्याच वेळा बघतो मुलं व्हिडिओ बघत असतात 2x स्पीडनं. काय उपयोग आहे, नुसताच व्हिडिओ बघून होणार आहे का? नाही आहे. त्या नोट्स क्रिएट केल्या पाहिजेत, त्याची रिव्हिजन व्हायला पाहिजे. माझ्याकडे पवार आडनावाचा एक मुलगा आहे, मला फार आनंद होतो त्यांचा. त्यांना बघितलं मी, त्यांना अमाइन्सचा एक व्हिडिओ बघितला होता काल, आणि इतक्या छान नोट्स काढल्या होत्या. आणि नंतर मी तुम्हाला सांगू का, त्या नोट्स 3-4 पेजेस भरून त्या नोट्स होत्या. 3-4 पेजेस काहीच नाही, नथिंग आहे अमाइन्सारख्या टॉपिकसाठी. पण त्यानंतर कुठलेही MCQ बघा, PYQ सॉल्व्ह होत होते आरामात, ओके. काही अवघड नाही आहे, कुठं ऑर्गॅनिक एवढं अवघड आहे. बरं, आता न्यूमेरिकल्स म्हटलं, डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ मी आत्ता बोललो. मी तुम्हाला सांगू का, फार अवघड आहे का? बिलकुल नाही आहे. पण होतं काय बघा, आता डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ म्हणलं की लॅमडा इक्वल्स टू एच अपॉन मोमेंटम, लिनियर मोमेंटम, मास इंटू वेलॉसिटी, बरोबर आहे. वेलॉसिटी समजा, सी नोटेशन वापरा, ओके. मग लॅमडा इक्वल्स टू एच अपॉन, आपण पी लिहू शकतो, लिनियर मोमेंटम. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लॅमडा इक्वल्स टू एच अपॉन कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय रे, 1/2 mv² लिहिले मी, सी स्क्वेअर नोटेशन सी वापरले म्हणून. मग जर मी ह्याला एम न मल्टिप्लाय केलं तर एम स्क्वेअर होईल, मग इकडं पण एम न मल्टिप्लाय करावं लागेल, मग हे 2 मला इकडं घ्यावं लागेल, मग एम स्क्वेअर सी स्क्वेअरची व्हॅल्यू ही आली. आणि मग जर एम इंटू सीची व्हॅल्यू मला रूट घ्यावं लागेल, म्हणजे तर रूटमध्ये 2x mE येणार. बरं, ई म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी. बरं, त्याचा पण एक फॉर्म्युला असतो की मग लॅमडा इक्वल्स टू एच अपॉन रूट 2x m स्मॉल ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. बरं, जर इलेक्ट्रॉन असेल तर त्याचं मास कॉन्स्टंट आहे, ईची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट. या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या तर 12.28 अपॉन स्टॉपिंग पोटेन्शियल येतं. पण हे इलेक्ट्रॉनसाठी असू दे ना. नीटचा पेपर काढून बघा, हाच क्वेश्चन आहे तसा 2 वेळा रिपीट झाला आहे. व्हीची व्हॅल्यू जी आहे ना, ते 10,000 व्होल्ट दिले. आता 10,000 रूटमध्ये पुट करा, त्याचं स्क्वेअरूट 100 डिवाइड करा. बरं, याचं युनिट आहे ॲमस्ट्रॉंग. मग त्याचं तुम्हाला पिकोमीटरमध्ये कन्वर्ट जमलं पाहिजे करायला, नॅनोमीटरमध्ये जमलं पाहिजे. बरं, नीटमध्ये दुसरा एक क्वेश्चन कसा आला, लॅमडा 1 ॲमस्ट्रॉंग दिले आणि व्ही विचारले. या ठिकाणी थोडीशी गडबड होते. समजा बरं का, आता समजा की व्ही नॉटची व्हॅल्यू 64 आहे. आता माझा हा फेवरेट क्वेश्चन, मी ऑफलाईन सारखा विचारतो आणि लगेच मी असं लिहितो. बघा, समजून घ्या, बघा तुम्ही पण आन्सर सांगा मला. रूट एक्सची व्हॅल्यू 64 असेल तर एक्स इक्वल्स टू किती येणार? पटकन मुलं सांगतात 8. गडबड होते, कारण सवय लागले. 64 तर स्क्वेअर रूट 8 आहे ना, पण इथं केलं आहे काय नक्की? रूट एक्स एक्स म्हणजे त्याचा स्क्वेअर केला आहे, म्हणजे याचा पण स्क्वेअर केला पाहिजे. म्हणजे ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत, लक्षात घ्या, सोपं आहे. एक शेवटचे पुन्हा रिक्वेस्ट करतो आहे. हां, यशशी बोलून सोमवारपासून तुमच्या टेस्ट सिरीज सुरू करूया आपण. रविवारचा दिवस आमचा प्लॅन करण्यामध्ये निघून जाईल, पण सोमवारपासून ना परफेक्ट टेस्ट सिरीज असणार आहे. काही झालं तरी तुम्हाला त्या टेस्ट द्यायच्या आहेत.
हा मॉक टेस्ट द्या ना, कसल्या कुठल्या गोष्टीला घाबरताय तुम्ही? कमी स्कोर व्हायला घाबरताय, मग सी ई टीत काय करणार आहे? मी तुम्हाला एकदा सांगतो, आता जो तुमचा स्कोर होईल ना त्यात इम्प्रूव्हमेंट होत जाणार आहे, हे 100% सत्य आहे अभ्यास करत राहिल्यावर. मग जर मॉक टेस्ट दिलीच नाही ना तर सी ई टीत त्याचा मोठा फटका बसणार आहे. रिझन काय? मॉक टेस्ट सांगतो, 6-7 मॉक टेस्ट जेव्हा देऊन होतील ना तुमच्या शेवटी शेवटी 6 होतील तुम्हाला, तुमचा कॉन्फिडन्स एकदम हायर लेवल असणार आहे. पण ते जर मॉक टेस्ट न देता सी ई टीला गेलो ना, काही टाईम मॅनेजमेंटचं प्लॅनिंग राहणार नाही आहे. ओके, त्यामुळे मॉक टेस्ट या द्यायच्याच आहेत. आणि जेव्हा तुम्ही कुठलीही टेस्ट देताय ना त्याचं ॲनालिसिस परफेक्ट करा. समजा 20 समजा छोटी टेस्ट आहे, 20 12 मार्क पडलेत, 8 प्रश्न चुकलेत, पहिला ते सोडवा. सगळ्यात रिस्की काय माहिती आहे का? येतोय सोडवलाय प्रश्न पण तरी चुकलाय, तो रिस्की आहे खूप. मग त्याचं मिस्टेक्स पॉईंट आउट करून ठेवा, परत होऊन देऊ नका, लक्षात घ्या. ठीक आहे, मग लक्षात आलंय, सोमवारपासून, सोमवारी सकाळी 8 व्हिडिओ असणार आहे. टेस्ट संध्याकाळी यश अरेंज करेल. आम्हाला आता पुढच्या दिवसात रोज एक टेस्ट द्यायचा, तुम्हाला रोज एका टॉपिकची टेस्ट द्यायच्या. समजा तुमच्या क्रॅश कोर्समध्ये वेगळा टॉपिक आहे, ऑफलाईनमध्ये वेगळा आहे आणि आम्ही वेगळा दिला आहे, काय प्रॉब्लेम आहे? होऊ शकते ना तयारी? आणि या स्टेजला एक टॉपिक तर व्हायला पाहिजे ना. मग पर टॉपिक, आणि यशला मी रिक्वेस्ट करणार आहे की ग्रुप टेस्ट पण आपण कंडक्ट करणार आहे. ठीक आहे, मग ऑल द बेस्ट, धन्यवाद.